नमस्कार, मानसी स्वादिष्ट रेसिपीज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे अंडा करी। त्याच्यासाठी मी इथे 4 अंडी उकडलेली घेतलेली आहेत, उकडून सालं काढून घेतलेली आहेत। इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढं तेल घालते आहे। तेलामध्ये मी कांदा असं जाडसर कापून घेतला, एक मीडियम साईजचा कांदा जाडसर चिरून घेतलेला आहे, तो थोडा वेळ परतून घेते। मीडियम गॅसवरती कांदा परतून घ्यायचा, 2 मिनिटं आपला कांदा परतून झालाय। आता मी त्याच्यामध्ये पाव वाटी एवढं सुक खोबरं तुकडे करून घालते आहे, तुकडेही परतून घ्यायचंय। खोबरं काढून मी 1 मिनिटं परतून घेतलंय। आता याच्यामध्ये 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत। 1 इंच आलं तुकडं करून बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे। हे सगळं मी व्यवस्थित भाजून घेते। आपला आता व्यवस्थित भाजून झालेला आहे, गॅस बंद करते आणि एका प्लेट मध्ये काढून घेते आणि थंड झालं की मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं। बारीक करताना मी थोडस पाणी घालून बारीक करून घेणार आहे। इथे मी कढईमध्ये 3 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी आता अंडी आहे ती थोडी फ्राय करून घेणार आहे। अंडी आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। इथे आपली अंडी व्यवस्थित अशी फ्राय करून झालेली आहे। त्याच तेलामध्ये मी आता 1/2 चमचा एवढं हिंग आणि हे वाटण करून घेतलेलं आहे मी, व्यवस्थित असं पाणी घालून बारीक करून घेतलंय ते तेलामध्ये। याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 2 चमचे एवढं लाल तिखट, 1/2 चमचा धना पावडर घालते। व्यवस्थित असं हे परतून घ्यायचंय, 2 मिनिटं हे 1 मिनिट असं झाकण ठेवून मी वाफवून घेते। आपली ग्रेव्ही आता तयार आहे, मस्त तेल पण सोडलंय बाजूने। आता मी त्याच्यामध्ये 1/2 ग्लास एवढं पाणी घालते। पाणी आम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येच, थोडं मसाला आहे त्याच्यामध्ये पाणी। आता आपली ग्रेव्ही व्यवस्थित उकळलेली आहे, त्याच्यामध्ये मी आता अंडी सोडते। आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची। आता मी झाकण ठेवून
एक मिनट वाफ काढून घेते आहे। इथे आपली अंडा करी तयार आहे। आता मी गॅस बंद करते। इथे आपली अंडा करी तयार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।